माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. समचरण सरोजम सांद निलांबुदाभम जगननी तपानी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी मालां कुंदरम कंजनेत्रम सदै दवलाह सं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो गमन मन करो प्रथमन मन करो प्रथमन चरण संता दिया चरण संता दिया कृपा दान मन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारी नीम भयदाम जड्यांधकारा पहा. हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदेतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शरदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं निंद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमन जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोरप्रभो जय जय माखनचोर. जयांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबा राय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र शेलदरा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने ज्ञानोबा माऊली उमरजकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण परमश्रद्धेय आदरणीय नामदेवजी महाराज दापकेकर यांच्या मार्गदर्शनाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरनाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण ज्यांच्या नावातच अविनाश आहे, त्यांचं वाजवणं तरी नाशाकडं कसं जाईल असं महाराज, असे हरिभक्तपरायण अविनाश महाराज आहेत. महाराजांना धन्यवाद ज्यांची आपण सुंदर चाल ऐकली. ते माझ्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्तपरायण अतिशय गोड वादन गायन ज्यांचं आहे ते हरिभक्तपरायण आमचे विठ्ठल महाराज बेळीकर पाटील, दुसरे पैक विठ्ठल महाराज आणि दुसरे पांडुरंग महाराज आहे का नाही, म्हणजे काहीच नाही फक्त अक्षरातला बदल आहे, दोघांचं अवतार एकच आहे. सगळी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद.
इकडे हे बाळ गोपाळ उभे आहेत, नमस्कार, जय हरी, है की नाही? तुम्हाला सुद्धा धन्यवाद। दोन्ही विनयकरी महाराज, सिस्टीमवाले दादा, शूटिंगवाले दादा, सर्वांना धन्यवाद। अहमदपूरहून आज आमचे तुळशीराम भाऊ आणि आणखी काही मंडळी बाहेरगावची आली असेल त्या सगळ्यांना धन्यवाद। मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला विठ्ठला करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात। उजळले भाग्य आता तुकाराम महाराज, हां ओके, तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं। लक्ष देऊन ऐका बरं का भाग्य उजळलं म्हणतात, तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही। अवघी चिंता वारली। परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची। आणि महाराज म्हणतात ती चिंता आमच्या जीवनात राहिली नाही। कशामुळं? संत दर्शनी हा लाभ, संतांच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला। काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला। पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला। लोक म्हटले जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी करो निपोटे साठवू, जोडलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला। लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळं त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, बोला तो या भावा सापडला, असं मोकळं बोला, जे पाठ आहे ते बोलत चला बरं का। तो या भावा सापडला, भावानं देव सापडला जात असतो बरं का। म्हणून म्हणतात ना भाव बळे आकळे, का याच्यातलं काहीच न कळे, हा हे रवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी, देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त, ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम, जाकी रहे भावना जैसी प्रभु मुरत देखी दिन तैसी। भगवंत म्हणतात मी कसा आहे, ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो, जसा भक्ताचा भाव असल तसा मी होत राहतो, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा। महाराज म्हणतात तो परमात्मा मला सापडला, पण कधी? संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, बोला सापडला। मला सांगा सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का नाही? मान हलवा, सगळं बरोबर आहे, तुम्ही फक्त मान हलवा बरं का। सापडला हा शब्द कधी समोर येतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो। मग मला सांगा वस्तू, या बाबा विठाला विठाला मला सांगा
वस्तू हरव पटापट बोलत चला, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, फक्त बोलत राहा, जेवढं कळतं तेवढं बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? बोला, असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो देव मला सापडला, म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा लागेल, हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वागटी राम, बोला, देहादेही एक, सूर्यप्रकाश क सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. बघा, हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय, हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद, आणि तुमच्या हृदयातला देव गेला की तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करतं बरं का. मग हृदयात देव आहे, मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बरोबर आहे ना, हृदयात देव आहे ना, मग दिसत का नाही? बोलत चला बरं का, मोकळं बोला. कोरोना आहे का? कोरोना आहे का? नाही झालं त्याला बेटावर. हां महाराज, जेवढं जग बंद ठेवलं नाही कसं म्हणताव? आहे ना कोरोना, आहे ना, बरोबर आहे. मग कुणी कुणी पाहिला हात वर करा बरं, पाहिला का? बोला 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 बोला, पाहिला नाही मग नाही का? आहे मग पाहिला का? नाही मग नाही का? नाही का? आहे मग पाहिला का? नाही. चल देऊ 11 वाजेपर्यंत. हां, जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणा कोरोना दाखव, सोपं आहे आता. ऐक देव, अरे ज्यानं जग बंद ठेवलं त्याला अजून पाहिलं नाही आपण. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं? ज्यानं जग बंद ठेवलं 2 वर्ष त्याला अजून पाहिलं नाही, पण त्याच्यावर विश्वास आहे. मग जो एवढ्या दिवस झाले जग चालवतो त्याच्यावर न पाहता विश्वास ठेवायला हरकत काय? नाही कळलं तुम्हाला? धन्यवाद. चला, डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणी वाचू शकत नाही महाराज, कोणी वाचू शकत नाही. लक्षात ठेवा, देव आहे ना, मग काय करावं लागेल? पाहता येईल ना. कशा पाहता येईल? कोरोना बी पाहता येतो. कोण म्हणतं पाहता येत नाही? मी पाहिला ना, तुम्ही नसेल पाहिला, मी पाहिला. कोरोना पाहण्यासाठी काय करावं लागेल? टेस्टिंग किट घ्यावी लागेल. कळलं का माझं बोलणं? टेस्टिंग किट घ्यावी लागेल, आणि तुमचं स्वॅब घेतल्याच्या नंतर तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात त्या किटवर कळेल. कोरोना पाहता येतो पण त्याच्यासाठी टेस्टिंग किटची गरज आहे. तसं देव पाहता येतो पण त्याच्यासाठी भावाच्या किटची गरज आहे. माझं बोलणं कळते? भाव पॉझिटिव्ह झाला की हृदयातला देव सापडायला किंवा कळायला वेळ लागणार नाही. महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तू का म्हणे होता ठेवा? बोला, तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला असा अभंगाचा शब्दशा माझ्या बुद्धीप्रमाण अर्थ आहे. विठाला विठाला. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. हा एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. हा येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून आपण जयंती करतो, संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा म्हणून आपण पुण्यतिथी करतो. 2 दिवसाला महत्व आहे, येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. आपल्या जीवनात हे 2 दिवस महत्वाचे आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचा आणि जाण्याचा दिवस सोडून अजून 1 दिवस महत्वाचा आहे. ऐका, वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात आणखी 1 तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा? माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले,
आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले बोला सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्णारी. बाबाजी नाव सांगितलं, कोणता मंत्र दिला? बोला राम कृष्णारी. उघडा मंत्र जाणा राम कृष्णारी म्हणा. कशाला म्हणतात? मंत्र मरणात रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं, आणि सध्याचं जग षडयंत्रानं. नाही कळलं तुम्हाला? लक्ष देऊन ऐका. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, आणि स्वप्नात माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. काय मागितलं माझ्या गुरुने मला? पडिला विसर. स्वप्न माझे पडिला विसर. भोजनामागती आवाज द्या. भोजनामागती बोला बोला बोला. पाठ आहे ना तुमच्या, सोपं आहे. भोजनामागती हा असं मोकळं बोला. तुप पावशर पडिला विसर. स्वप्ना माझी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, आणि स्वप्नात माझ्या गुरुने मला तूप मागितलं. आणि किती मागितलं? बोला पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप? आता तूप म्हणलं की चोप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होतं, तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना माया हो? माना आलो बरं. ऐकताय ना? ऐकताय ना? हां बघा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्या परसाद घ्या. कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाल्डन पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवाय. चमच्याबद्दल मी आणखी एक बोललं. बाळाव तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे? कशाने खाता? चमच्याने खाता आहे की नाही? मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. चपर चपर करून फायदा नाही महाराज, आहे की नाही? चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेन मी तुम्हाला, ऐका. चमचा ज्या भांड्यात जातो विठ्ठल पाटील, त्या भांड्याला तो रिकामं करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला रिकामं व्हायचं नाही त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. लक्षात येते माझं बोलणं? काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला? आम्हाला माहीत नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असा त्याचा अर्थ आहे. 700-800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तील जेवाय जायचो बघा. आता बी काय वावडं नाही पण वेळ नाही. मग ते पंक्तील जेवाय गेलं का सगळं गाव जेवाय, आणि तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं बघा, है की ना? ते जर लहान पोरान वाढाय घेतलं ना, तू पाणी वाढ पाणी, बरोबर आहे ना? लहान लेकराचे वाढायचे आयटम पत्रवाळी द्रोण मीठ आणि पाणी, बस हे चार आयटम सोडून पोरायकडे वाढाय काहीच नसतं महाराज. आहे मग ते तूप वाढा एकच माणूस असतो गावात, एक वाटी गावाला पुरली पाहिजे ना. मग तू येणार अशी लंबी पंगत बसलेली असते, बाया माग करणार, वाटी या हातात धरणार, या हाताचे चारी बोट एकदाच बुडून घेणार,
आणि असं पळत राहणार पंक्तीनं ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा तेम पडतो, आजी तो पाची वनवाय. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितली. बर, पाव म्हणजे किती हो, किलोचा चौथा भाग, 1/4 आहे की नाही. एका किलोचे समान चार भाग केले की एका भागाला काय म्हणतात, पावशेर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे चार भाग केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अब्सेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता. लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, लक्षात येते का. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुनी मला मागितलं कधी, माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं हे अभंगाच्या पहिल्या अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज म्हणतात त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. ऐका बरं का, उजळले भाग्य आता अवघी चिंता बोला बोला वारली. हा अभंग थोडा कवना बहुतेकांच्या पाठे. केवढा, उजळले भाग्य आता. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरच आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येईल का विठ्ठल पाटील. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली. एवढं सांगून परवा गेली माझी. मालय अवघड आहे, कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं आहे वो, लक्षात येते. म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. बरोबर आहे की नाही, असंच आहे का नाही. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळली भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येईल का, लक्ष द्या माझ्या. बरं, उजळणं म्हणजे काय, एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला उजाळणं म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे ना. तर तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या गावाकडं बऱ्याच वर्षापूर्वी
लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं बघा. तुमच्याकडे दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं त्यांनी. त्यांनी उजळून दिलं नव्हतं महाराज, नेलं होतं आहे की चमकवण्यासाठी काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका, संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारात कोण भाग्यवान आणि परमार्थात कोण भाग्यवान? संसारात कोणाला भाग्यवान म्हणतात बघा, एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. संसारात यालाच भाग्य म्हणतात ना, चांगली बायको, चांगलं पोरगं, भरपूर पैसा, चार लोकांनी आपल्याला मानावं, बरोबर आहे का नाही? याच्यापेक्षा आहे का नाही? आता हे भाग्य आहे पण संसारातलं आहे. पण परमार्थाचा जर विचार कराल तर निकटवास भरा संतापाये, निकटवास भरा तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. भाग्य म्हणायचं कशाला? तिथंच अर्ध्या चरणात उत्तर आहे. निकटवास बरा संतापाई, संताच्या सहवासात राहायला मिळावं याला म्हणायचं भाग्य. ऐका बरं का, देवान जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवान जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं, तुका म्हणे भाग्य आणावी म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी, काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, येतून अनुठवू माथा, येतून अनुठवू माथा. महाराज म्हणतात भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. भाग्योदय न बहुजन्म समर्जिते. भागवतकार बाबा माझ्या पुढे बसलेले आहेत, है की नाही? भागवतातला महात्म्यातला श्लोक आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सदसंग मंचल भदे पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृतमोह मदांधकार नाशम विदायी तदोदय ते विवेका. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असतं महाराज, सतशास्त्राचं श्रवण घडत असतं. मग देवान जवळ घेणं भाग्य, एको कमी करा, बोलताना लगेच कमी करायचा, गाताना द्यायचा. देवान जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं. बोला, पुन्हा एकदा बोला. देवान जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवान जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून भी देतील, माणसाचं काय? जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते है, लेकिन वक्त जब पराय होता है तो अपने भी पराय हो जाते. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या ईश्वरानं लोक चालतात, आणि आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. लोक माणसासोबत कसे वागतात हे कोरोनात चांगलं कळलं महाराज. बायकोसुद्धा कुत्र्यासारखी भाकर फेकायची नवऱ्याची, लक्षात येते? माणसं कंडिशननुसार माणसं बदलत राहतात, वातावरण बदललं माणसं बदलतात महाराज. माणसं तोंडावर एक बोलतात, माघारी एक तोंडा म्हणतात. काय शास्त्री महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं जर महाराज लेट झालात, लोक महाराज आलीत का म्हणतच नाहीत. आलं कार्तिये, आलं कार्तिये, गेलं कार्तिये, ही परिस्थिती आहे. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर त्याच्या तोंडावर म्हणतात, महाराज साहेब येतं आमचं गाव आहे, जो काही विकास झाला आहे साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढं गेला एक म्हणतात, महाराज सगळं गाव ह्याच अवलादीनं खाल्लं.
ही परिस्थिती आज वातावरणानुसार माणसं बदलतात. माया हो तुम्ही बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, बोलता येते ना तुम्हाला? बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला, त्याचा तर आवाज एका मिनटात दाबते म्हणा महाराज. मंडपात कशी बोलू तशीच बोल. माय आता कसं बोलते दुसरं आहे की चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता, बरोबर. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग बोला बोला. माशीला फेकता? नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात बघा. मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखणी. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता तूप का फेकत नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. उत्तर सोपं आहे महाराज. चहा 5 रुपयाचा आहे फेकायला परवडतो, तूप 1000 रुपयाचे माशीला फेकायला परवडतो. माशील फेकतात त्यांना म्हणतात पाणी मार, काय होत नाही, पाणी मार, मार पाणी, मार मार पाणी. तुपात पाणी मारून काय होत नाही, मग चहात बी पाणी मारून पेन फेकती गाऊन. लक्षात येते का? वातावरणानुसार माणसाचं बदलणं आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. आणि देवान जवळ घेतलं का, जग आपोआप त्याला जवळ घेतं. देव सखा जरी विश्वावघे कृपा करी. सध्या आम्हाला देवान डोक्यावर घेतलं, देवानं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही घ्यायला लागलात ना. म्हणून म्हणतात का नाही, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवा वा आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं, बरोबर आहे का? देवानं जवळ नसतं घेतलं तर कोण घेतलं असतं महाराज, आहे का नाही? म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य. विठाला विठाला देवानं जवळ घेणं भाग्य. दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगायचं ऐका. कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिनचर्या ये गांठ के हानि है आग ना बुझे बारंबार, जीवन के दिनचर्या संतों की वाणी है वे दो काये भे जिस थाल में खाओ उसमें करो नाचे. ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कई क्षण काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य. ऐका, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, देवाचं दर्शन देवानं जवळ घेणं भाग्य, आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य. बोला आता कधी संवाद आला. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे.
एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो, बरोबर आहे का नाही? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. पण त्याच्या अगोदर चोवी अशी आहे, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायी कपन आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होतं असा त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही कृपावंत, म्हणजे अगोदर कृपा नव्हती असा त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. तुम्हाला कळलं असं आता सांगू का? सोपं सोपं. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली, बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणते आता बोला, आता आता बाद झालं, मी म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. सगळ्याच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती, मग नांदली कोणती असती? हा प्रश्न शिल्लकच आहे, सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला लागल्या पांडुरंग पाटील की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, फक्त श्रवण भक्ती. किती तुम्ही किती बी मोठ्या मेशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या आणि घरी येताना अशा पिळायच्या, शेंडे दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्या बायकूल म्हणा, आज असा पखवाज वाजवला त्याने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही, बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही मा केसान गळा कापला, महाराजाची काय म्हणते ना सांगितलेलं बरं, हां जाकली मूड सव्वा लाखाची, बरोबर बायाला का कौतुक आहे का महाराज? हां हां, एकान बारीक कटिंग केली ना बायकोल कौतुकान म्हणे का ग, आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलीच दिसला असतात, तिला काय कौतुक आहे महाराज? विठाला विठाला. बाया एकदा बोलाय सुरुवात झाली की माणसानं बोलायचं नाही, आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना, आता बोला ना, कोणता शब्द? आता. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. आणि महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. लक्ष देऊन ऐका, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, चिंता नाही असा माणूस नाही. महाराज नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखम असती विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. चक्रवर्ती राजाला जरी विचारलं चिंता नाही का तर हे सांगेल, इंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तर हे सांगेल, सध्या देवेंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तर हे सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, चिंता नाही असा माणूस नाही महाराज. हां लक्ष द्या, इथं सकाळी उठल्यानंतर दोन प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा, काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे, पण चिंता आहे ना, चिंता नाही असं थोडंच आहे. प्रत्येकाला चिंता आहे, प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता आहे. मी बोलत चालतो, तुम्ही फक्त चिंता म्हणत राहा. हां जेवायला मिळेल का नाही, तुम्ही जोरात बोलत नाही बी चिंताचे, हां जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही, हां जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही बरं का, टेकायला खांब मिळेल का नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता, मुलगा झाला जगेल का नाही चिंता, जगला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता, अभ्यास केला पाहिजे का नाही पाहिजे त्या शाळेत टाकणं कोणाचं काम आहे? बापाचं. ना अभ्यास करणं कोणाचं काम आहे? पोरांचं, बरोबर आहे की नाही? एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं, जरा लक्ष दिलं तर कळेल हा, शाळेच्या पटांगणात झोपलं आणि त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपला रे, जाय तिकडे वर्गात जाऊन बस. ते पोरगं म्हणे तिथं बसल्यावर काय होईल? ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायला समजेल ना तुला,
ते पोरग म्हणे समजून काय करायचं, समजून काय करायचं. अर्धे म्हणले समजल्या अभ्यासाल सोपं जाईल ना, बरं अभ्यास झाल्यावर पुन्हा काय म्हणे. ते मास्तर म्हणले अरे अभ्यास झाल्यावर मार्क चांगले पडतील, काय करायचं म्हणे मग चांगल्या मार्काचं. अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल ना, बरं मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, मग पुन्हा काय. अरे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल, मिळाली म्हणे डिग्री, मग तिथं काय करायचं. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागेल ना, लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील, आले म्हणे पैसे, मग त्याचं काय करायचं. ते मास्तर म्हणले अरे पैसे आल्यावर बंगला बांधता येईल, बांधला म्हणे बंगला, मग पुन्हा काय. गाडी घेता येईल, घेतली म्हणे गाडी, मग पुन्हा काय. ते मास्तर म्हणले अरे एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुषमध्ये झोपायचंच का आम्ही, मग आता काय करायलू म्हणे. नाही कळलं का तुम्हाला, एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना, का त्रास देता, टेन्शन लेस, तणावमुक्त जीवन जगाव महाराज. असं असल्यावर काय फायदा आहे सांगा. एक बाप सनई वादवायचा आणि त्याला वाटलं आपलं पोरग सनई वादक व्हावं. बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायची, पोरग म्हणे मी नाही शिकणार. बाप म्हणे सनई शिकायची, पोरग म्हणे नाही शिकत. बाप म्हणे कसं नाही शिकत, पोरग म्हणे नाही शिकत. बापाने त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर गुडघा दिला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली. आता शिक्षण का नाही म्हणे पोरग त्याच्या पुढं जवतं. ते म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे, पण फुकणं माय हातात आहे ना, फुकणारच नाही तर वाजेल कुठून. महाराज हे काय चिंताच आहे का नाही सांगा. अभ्यास करेल का नाही चिंता, पास होईल का नाही चिंता, मार्क चांगले पडतील का नाही चिंता, पुन्हा कॉलेजला जाईल का नाही चिंता, तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता, डिग्री मिळेल का नाही चिंता, डिग्री मिळाली नोकरी लागेल का नाही चिंता, नोकरी मिळाली आता पुन्हा बायको दम धरत. हा लक्ष देऊ नाही का, नाही बरोबर आहे त्याचा. मुलगी मिळेल का नाही, बोला बोला बोला, चिंता करू नको, तुला टाईम आहे अजून. हा लक्ष देऊ नाही का, मुलगी मिळेल का नाही, बोला 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 बोला, चिंता. पोरी मिळणं चिंतेचा विषय आहे ना. पोरांच्या बापाला जाऊन भेटा ते टेन्शनमध्ये, त्याला म्हणा आले कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोपे, पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पखवाज्याचा मेळ बसणं, त्या टोनग्याचा कुठून बस, त्याच्याकडे पाहू नका त्याला टाईम आहे अजून लक्षात येत. चांगलं वागणाराची पंचायत आहे महाराज, वाईट वागणाऱ्याला कोण देणार आहे. चला बोला, आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, मुलगी बघून आला ना, आम्ही कीर्तनाला गेलो, त्याला म्हणलं आला पोरगी बघून, आला मुलगी बघून, हो म्हणे महाराज, म्हणलं आली का पसंत, म्हणे पसंत, वर्षे झाले मी कोणती बी होचमन आयलो पण मिळत बसना म्हणे, पोरी राहिला नाही महाराज. चिंता मुलगी मिळेल का नाही चिंता, बरं मुलगी मिळाली लग्न झालं, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, बोला चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं, चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही, चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता. चांगला डॉक्टर मिळणंसुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो आणि तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावर तो हा कार्यक्रम, पुन्हा हारा नाही कुठं जाऊ. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता, चांगला डॉक्टरही मिळाला बिल किती होत आहे चिंता, बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठे चिंता असते, मी सांगतो ना, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या आरती पिंडाला कावळा शिवत नाही त्या आरती मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची किंवा मेल्यावरची चिंता करू नका दादा, चिंता कशाची करा. काही मी उद्धार पावे पावेन किंवा काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कई आईशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे.
पुसावेशीची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात का गोपीनाथ पावेचिना तुका मने चिंता वाटे कोण भेटे सांगे सा तो देव भेटत नाही याची चिंता आहे म्हणतात ना तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान का मिलता देव भेटत नाही याची लक्ष देऊन आहे का बरं का तो देव भेटत नाही याची चिंता आहे म्हणतात कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे महाराज म्हणले तो देव भेटत नाही याची चिंता आहे लक्ष देऊन आहे का बरं का तो देव भेटत नाही याची चिंता आहे पण ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही अवघी चिंता बोला अवघी चिंता वारली कशामुळं संत
लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता संत कोणाला म्हणायचं याच्यावर अनेक कीर्तनं करता येतील, याच्यावर कितीसुद्धा बोलता येईल. संताच्या अनेक व्याख्या आहे, पण एक सोपी व्याख्या आहे. संत शब्द कसा तयार होतो? स अधिकांत बरोबर संत. दुसऱ्याच्या अंतकरणात असलेलं अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत, त्याचं नाव संत. महाराज म्हणले, संताच्या दर्शनामुळं तो देव मला भेटला. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणतात, संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. का प्रपंची? परमार्थ म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंच. लोक राहतात संताच्या संगतीत, पण देव भेटावा म्हणून का प्रपंच चांगला व्हावा म्हणून? महाराजाला घरी नेता कशामुळं? याचे पाय आपल्या घराला लागल्यावर आपलं काहीतरी बरं होईल, है की नाही? कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार का? तुमचं दुःख दूर व्हावून माझ्या बोकांडी पडावं, दुसरं आहेत काय त्याच्यात? बरोबर आहे. साधन भक्ती पण साध्य प्रपंच. महाराज म्हणतात, आमचं साध्य आणि साधन दोन्ही भक्ती आहे, परमात्माचं आहे. लक्ष देऊन ऐका, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. मग महाराज जोडलेला देव कुठं ठेवला? अभंगाचा हृदय पेटी. हृदय पेटी करोनी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतल्या आत. लक्ष देऊ नाही का बरं? संपुष्ट शब्दाचा अर्थ काय? आतल्या 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 आत. अतिशय आतल्या आत जे असतं त्याला संपुष्ट म्हणतात. बरोबर. मग मिळवलेला देव मी माझ्या संपुष्टामध्ये हृदयामध्ये ठेवला. देवाला योग्य राहण्यासाठी जागा हृदय आहे. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. म्हणून म्हणतात ना, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंदिला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंदिला. हो दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला दरीला पंढरीचा. चोराला जर आपल्याला कोंडून ठेवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? हृदयाचं जेल करावं लागेल. महाराज म्हणतात, मिळवलेला संपुष्ट ये हृदय पेटी. महाराज म्हणतात ना, लक्ष देऊन ऐका, मिळवलेला देव मी थोडा आवाज इको कमी करा ना आवाज द्या.
महाराज म्हणतात, मिळवलेला देव मी माझ्या हृदयामध्ये ठेवला, संपुष्ट ये हृदय पेटी करोनी पोटी साठवू। लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले अभंगाच्या शेवटच्या चरणात। तेव्हा तो या भावा सापडला, भावानं देव सापडला जात असतो बरं का। म्हणून महाराज म्हणले तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठोबा नको माये। गाडी वाजवा भजन म्हणा कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार करा। एक मिनिट सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव भैव सर्वांनी, तुम्हाला शेजाऱ्याची शपथे बघा, हातवर करा एकदम सरळ आणि आवाज दे दादा याला आणि छान भजन म्हणा दोन मिनटात। तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा
चांगलं भजन केलं, धन्यवाद. जेवून आलात का? बोला ना, आवाज दे दादा इथे. जेवून आलात का? हो. उद्या सकाळी जेवणार आहेत का? उद्या संध्याकाळी जेवणार आहे. ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे का नाही? तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. ते पोर असे नाचत होते मंदिरात, तुम्ही पाहिलंच नाही त्याच्याकडे, एकदम भारी मा, एकदम हाल. हे बघा, मोठाडपणात बसलं की आनंद घेता येत नाही, लहान होऊन बसलं की आनंद घेता येतो. महाराज कीर्तनात बसलो मी, लय अकराचा मालक येन, लय विद्वान येन, लय शिरकलेला आहे, आनंदच मिळणार नाही. नेंत होऊन बसावं लागत असतं बघा, जाणत होऊन बसल्यावर लय आनंद मिळत नाही. लेकरांनी किती आनंद घेतला द्या, है का नाही? लक्ष देऊन ऐका बघा, म्हणून भजनाचा आनंद घेतला पाहिजे. म्हणून म्हणतात ना, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी गोळी गोळी हा अभंगाची बघून गे सावडी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभुचा लग चैनाला प्रभुचा लग चैनाला करुण गे भक्तीने शुद्धी तुझा त्या अंतरंगाची कधी लागे आणि भजनाची गोडी आहे म्हणूनच एवढा सुंदर सप्ताह या ठिकाणी आहे. 4 वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हा म्हटलं होतं प्रत्येकाने एक एक दोघा दोघांनी महाराज घ्या, आणि महाराज हे आताशी एवढं सुंदर प्रत्येकाने यजमान हे सगळ्या यजमानासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. भजनाची गोडी आहे म्हणूनच याच्यात खर्च आहे ना. ज्याची भजनात गोडी नाही ते धाब्यावर खर्च करतं, सप्त्यात नाही. लक्षात येते माझं बोलणं? लक्ष देऊन ऐका बघा. ऐ शांत बसा रे मंदिरातले, ऐ शांत बस. नाही नाही असू दे, बाहेर नका काढू आपली चित. हां लक्ष नाही बघा माझ्याकडे. लक्ष देऊन ऐका, भजनाची गोडी आहे म्हणूनच सप्ताह आहे, ऐका नाही. आणि सांगू तुम्हाला, 2 कोरोनाच्या लाटातून देवानं आपल्याला वाचवलं, बरोबर. हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही लोकात होती, पण त्यांना बी राहता नाही आलं बरं. महाराज हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही लोकात होती, पण त्यांचे हाडंसुद्धा घरी आणता आले नाही. शेवटच्या क्षणाला त्यांना डोळ्यानं पाहता आलं नाही. त्यांच्या अंत्यविधीलासुद्धा 200 रुपये रोजाची माणसं जाळायला होती. एवढं भयानक मृत्यूचं महातांडव आपल्या डोळ्यानं आपण पाहिलं दादा. म्हणून या लाटातून देवानं आपल्याला वाचवलं, तर आपण या कार्यक्रमाला मदत केली पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साय, घातली या भय नरका जाणे, चांगल्या कामाला सहकारी केलं पाहिजे. नाही तर सप्ताह सुरू झाला की अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले ज्ञान पाजळाय सुरुवात करतात बा. एकदम भाकर खायापुरती अक्कल शिकलेली तेवढे ज्ञान पाजळाय सुरुवात. सप्ताह म्हणजे गाव बुडवणं, एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? लॉकडाऊनमध्ये 100 ची क्वार्टर 1000 घेऊन पेली तेव्हा गावचा विकास नाही आठवला.
ही तंबाखू खाता का नाही? ही 1400 रुपये 1500 रुपये किलो पडती तंबाखू, खाऊन थुकत राहता रात्रंदिवस वर्षभर, हा पैसा सत्कार्याला चालला का? दारू गांजा मटका गुटख्या तेवढे पैसे घालता, हा पैसा गावच्या विकासाला चालला का महाराज? ते करान बन, अरे 7 दिवसाची दारूचा खर्च जरी वाचला तरी सप्त्याचा खर्च निघाला काय घेता महाराज? कोणत्याही मुसलमानाला लेकरांना कळलं हो, अजून माणसाचं काय सांगा, कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणणं अल्लाह आहे का? ते आहेच म्हणणार, एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करण, पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी तुम्हाला दाखवून देतो। ही शोकांती काय आज? ही शोकांती काय आज आपल्या धर्माची? महाराज आपण आपल्या धर्मात जागं राहिलं पाहिजे। अब्जावधीचा खर्च क्रिकेटवर आहे, त्याला विरोध आहे कुणाचा? 3000 पासून 10000 पर्यंत क्रिकेट पाहण्याचं तिकीट आहे, पण त्याला विरोध नाही महाराज। एवढं तर कीर्तनकाराला एका देतो आपण, लक्षात येते माझं बोल? आता ते पिक्चर काढायचं असेल तर 70-80 कोटी रुपयाचा खर्च आहे, त्या पुष्पा पिक्चरनं अर्धा भारत लंगडा केला, अर्धा भारत। ते 8 दिवसापूर्वी ती उद्धव ठाकरेच्या दारात बसलेली डंगरी बी म्हणी झुकेगा नाही म्हणी, ती मथरी। आता या वयात भजन करावं का झुकेगा नाही म्हणावं आपण काय पाहिलं नाही, पण ती मथरी म्हणली तशी। आता शोकांती काय का नाही? खोटं आहे ते? बरं आवाज कमी करा। पिक्चर खोटा आहे का नाही सांगा? खोटा आहे, त्याच्या अगोदर 4 ओळी असतात बघा। इस कहाणी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है, यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा। या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे, याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही, आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं, तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात। त्या हिरोच्या मागं गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणते, पळ रे माय मर्तकान, व त्याला काय होत नाही, व तू नवऱ्याला टायमाव जीव घाल, व लई शोकांती काय महाराज आहे का नाही? आमच्या बोलतानी बी टीव्हीतलंच बोलतात बाया, आमच्या शेतात बाया निंदत होत्या, तुमच्याकडे निंदन म्हणतात का खुरपणं? निंदन, हां निंदत होत्या। एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे, होय व त्यो संग्राम नेईल का नाही व देव या नेलं? म्हणलं तू नींद की, आमचे पैसे घेतले काय घे नाही तुला ने? खोटं आहे ते। लटी केते रुचे साच कोणाही न पचे, खोटं आहे ना ते? तरी पण महाराज किती आवडतं सांगा? कीर्तन भजन खरं आहे, पण ते आवडतं कुणाला आज? ही शोकांती काय लक्षात ठेवा। अरे वाचलोय आपण भगवंताच्या कृपेनं, आपण चांगल्या कामाला आडपाय घालू नका। तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साई, गातली अभय नरका जाणे, पटत नसल येऊ नका, पण जे करणारे त्याला बोलू नका। करणाऱ्याला काय बोलता हो, आपण करून दाखवा ना, जो करणारा आहे त्याच्याकडून थोडंफार चुकत बी असेल, मग चुकत असेल मग का बोलून मोकळं व्हायचं का? अरे लक्षात ठेवा, जो करतो तो चुकणार आहे, जो करणारच नाही तो चुकणार आहे का मला सांगा? म्हणून मेहनत करणाऱ्या माणसाला सपोर्ट करत चालायचा। वाचलो आपण महाराज गदे, आणि या कोरोनाच्या 2 लाटातून आपल्याला देवाने वाचवलं। पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, काही ना माळी तोडल्या 1.5 वर्षात, काही ना झटके आणले, कारण पहिल्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणाऱ्याला कोरोना होतो, लोकांना कोंबड्या फुकट वाटल्या। दुसऱ्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणाऱ्यात प्रतिकार शक्ती जास्त आहे, मांसाचे भाव वाढले, माळकऱ्यांनी माळा तोडल्या, काही माळकऱ्यांनी हाणले झटके ह्या 1.5 वर्षात। तिसरी लाट येऊ नये विठ्ठल महाराज, आणि आली तर हे माळा तोडणारी राहू नये, एवढीच देवाला विनंती आहे बघा माझी। देह जावो अथवा पांडुरंगी चरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। माळ तोडत असतात का हो? माळच सोबत जाणारे, काय सोबत जाणारे आपल्या? चला बोला बरं, मेळ आहे का या कोरोनाचा कोणाला? पहिल्यांदा ते बैलाला लावायचे बा, हां मुंगस मुंगस, आता माणसाला लावा लागायला लागलं, आणि ते माणसाला लावलं की माणसं डुकरासारखेच दिसायले बा, लई बेकार दिसतात ते लावलं की, ते आडवं लावल्यावर तर पाहायचं कमच नाही बघा, डुकरासारखे दिसायले माणसं। पहिल्यांदा शिंकल्यानंतर म्हणायचे सत्य शिकलं, आता म्हणतात उठतापासून ये ओठ। पहिलं ट्रकच्या मागे लिहायचे सुरक्षित अंतर ठेवा, आता सोशल डिस्टन्स, 2 गज की दूरी, मास्क ये जरूरी। भाई और बहिणो कदर आला आहे बाबा, जगू दे 2-4 दिवस, कंटाळा आला का नाही आता सांग। बरं ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे, चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं। पण हा रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती बाबा,
मी तो म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चपट होत नाही तवर काय चीनचं समाधान होत नाही. पण कोरोनाने एक चांगलं केलं, बायकोल कळायचं बंद झालं, वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला. काय गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या, काय चांगलं केलं ऐका. ज्याला कधीच परिवारात राहता येत नव्हतं त्याला फुल टाईम परिवारात राहता आलं कोरोनामुळं. वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं, पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं, 8-10 महिन्याचं राशन फुकट कशामुळं, कोरोनामुळं. बिना परीक्षेचे पोरं पास कशामुळं, कोरोनामुळं. पहिल्यानं आई म्हणायची ठेवतो मोबाईल अभ्यास करत बस, ठेवतो मोबाईल अभ्यास करत बस. आता म्हणते घेतो मोबाईल अभ्यास करत बस. जमाना बदलला महाराज आता, बरोबर आहे का नाही. कमी माणसात बघा, पूर्वी एखाद्या पोरीचं लग्न करायचं तर 1 करभर विकायची वेळेत होती, पण ते आता पैसे वाचले कशामुळं, कोरोनामुळं. एखाद्याच्या मुलीला 10-20 हजाराचं भांडं आणि धंद्याचं, ते पैसे वाचले कशामुळं, कोरोनामुळं. लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली, चान्सच भेटला नाही कशामुळं, कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला, तिला झटका आणायचं कामच राहिलं नाही. माझ्या पुढं आरती नाही, मी जेवतच नाही, तू येऊच नको, तो कामच ठेवलं नाही काही कोरोनानं. कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं, बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. हवेतले लोक जमिनीवर आणले कोरोनानं. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं, त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतंय, गावातलं फाटकवी म्हणे 14 दिवस वावरात, साहेब असाल पुण्याचे आंब्या खालचा ऑक्सिजन घ्या. नशाच उतरली माणसाची. 8 दिवसाला आजारी पडणाऱ्या म्हाताऱ्याचा तर दवाखाना बंद झाला होता मध्ये मध्ये. पोरग म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरोबर आता काय नाही, त्याला माहिती आहे आता दवाखान्यास नाव काढलं की कोंडूनच टाकतात आपल्याला, दवाखानाच बंद झाला. घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं, परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं. मंदिर बंद असल्यानंतर भक्ताला किती त्रास होतो त्या देवाच्या दर्शनाची किंमत कळाली कोरोनामुळं. वारी बंद असल्यानंतर वारकऱ्याला किती वेदना होतात त्या पंढरपूरच्या आळंदीच्या वारीची किंमत कळाली कोरोनामुळं. आता या कोरोनावर लस आली, लस घेतली का सगळ्यांना, सगळ्यांनी घ्या. आणि आली लस तुमच्या गावात तर गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाऱ्यांना द्या, म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. याच्यापेक्षा वेगळं काय सांगता येणार आहे महाराज, बोला. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही, त्या मांजरीनं जावा तरी कुठं जाईल, तिकडे रस्ता असतो. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ता बंद पडतो. मान आपण माणूस होण्याची गरज आहे. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. ज्या शंभूराजानं शिवाजी महाराजानं आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे दादा. ऐका, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावात. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. एक मला म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात, शिवाजी महाराज काय देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का? नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राज्यांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुन
सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारी च्या धारेवर रहते साठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर या राष्ट्रात जन्म घेतलेले आपण माणसं शिवाजी महाराजाच्या कोणत्याही किल्ल्यावर जा प्रत्येक किल्ल्यावर देवाचं मंदिर आहे महाराज. रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ भगवान शंकराच्या पिंडीवर घेतलेली आहे भगवान शंकर लक्षात ठेवा. या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण जाईल तिकडं मंदिर उभारले महाराज. म्हणून भगवान बाबाच्या धौम्यगडावर गेले. आताचा भगवानगड म्हणजे पहिला धौम्यगड. धौम्यगडावर गेले आणि धौम्यगडाचा भगवानगड झाला आणि पांडुरंगाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं महाराज. पण या महापुरुषाला लोक जातीत वाटतात. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावतामाळी माळ्याचा, नरारी सोनार सोनाराचा, बसवेश्वर वाण्याचा, शेवालाल बंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवासाचा, विश्वकर्मा सुताराचा वाटून टाकला. शिवाजी महाराज जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवामालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमशे महाराज रजपूत बसले नसते दादाव. अरे भगवान बाबानं जिथं इंद्रिय ठेसलं त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या हे भगवान बाबाचं जीवन आहे. आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही हे आपलं जीवन आहे. आपण भगवान बाबा नाही होऊ शकत, आपण शिवाजी महाराज नाही होऊ शकत. आपण चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. ऐका, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते. त्या मार्गानं चालण्याची गरज आहे. एका वाक्यात सांगतो जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सर्पण व्हायला वेळ लागत नाही. आपलं आयुष्य कुणाकडे पाहून समर्पित करावं हे फार महत्त्वाचं आहे दादाओ. म्हणून पुन्हा एकदा सांगेल जातीत वाटू नका. वंजारी मराठी कोळी साळी धनगर विल्ला आटकर रजपूत या जातीत वाटू नका. येणारा काळ अवघड आहे. आपण हिंदू आहोत याचा स्वाभिमान बाळगा. आपण हिंदू आहोत याचा स्वाभिमान बाळगा महाराज. लक्षात येते आज दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हायला वेळ लागत नाही. पण आपले लोक आपल्या धार्मिक कार्यक्रमाला विरोध करतात ही शोकांतिका आहे महाराज. एवढं धर्माचं काम राहिलं या कामाला आपण मदत करत चला. म्हणून पुन्हा एकदा जे 7 दिवसाचे यजमान आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या. आणि सगळ्या यजमानांचं म्हणणं असं आहे महाराज आमचे नावं घेऊ नका. अतिशय आनंदाची गोष्ट आहे दादा. आम्ही तुमचं नाव घेतल्यापेक्षा आणि आमच्याजवळ तुमचं नाव पोचल्यापेक्षा तुम्ही दिलेल्या देणगीमुळं तुमचं नाव हनुमंतरायाच्या यादीत गेलेलं आहे. आमच्या यादीत येऊन काय फायदा होणार आहे बोला. हनुमंतरायाच्या यादीत तुम्ही दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी. पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आपले व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण भागवत बाबा महालिंगीकर बाबाही वेळातला वेळ काढून कीर्तनात समोर येऊन बसले. आता ते आमच्यापेक्षा मुरलेले वयानं मोठी माणसं आहेत पण तरीसुद्धा आपण कीर्तनाला गेलं पाहिजे हा महाराजांच्या मनाचा मोठेपणा. म्हणून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः महाराजांना धन्यवाद देतो. नामदेव बाबांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम चालू आहे. माऊली महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनानं गावकऱ्याच्या सहकार्याने पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. बरोबर 11 वाजले बघा. 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. पावसानं बदबद पडाव उघडून जाव झड लावू नाही तर 11:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज उरक म्हणतात बाकी काहीच म्हणत नाही. काय आपल्या वेळेत आपला राजीनामा हजर ठेवावा. म्हणून पुन्हा एकदा
सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आणि वाणीला या ठिकाणी विराम. या बाळांसाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. बोलता बोलता विसरून गेलं माझ्याकडून. अतिशय सुंदर बघा, मी लहानपणी असाच उभा राहायचो आणि इथं उभं राहिल्यामुळं इथं उभं राहायची संधी मिळाली. पुन्हा एकदा ऐका, इथं उभं राहिल्यामुळं इथं उभं राहण्याची संधी मिळाली. 8 दिवसाला तुम्ही मला जी टॉकीजला अनेक चॅनलवर बघत असाल, 4-5 राज्यात मी आज कीर्तनाला जातो आहे, हे शक्य झालं इथं टाळ घेऊन उभं राहिल्यामुळे. पण आज सगळ्यात जास्त आनंद जर यांच्या मायबापाला असेल महाराज, यांच्या मायबापाला एकच वाटत असेल, आमच्या पोरांनी नोकरीला लागू नये, पैसे कमवू नये, काही करू नये, पण यांच्या गळ्यातला टाळ मळेपर्यंत असाच राहावा एवढीच आमची देवाकडे इच्छा आहे. सहज मायबापाचं 4-5 वर्षांनी आयुष्य वाढतं महाराज. तुम्ही एकदा टाळ घेऊन उभं तर राहून बघा, तुमच्या मायला विचारा मग किती आनंद होतो, तुमच्या बापाला विचारा तुम्ही टाळ घेऊन उभं राहिल्यावर किती आनंद होतो. पण यंदा आता हे 4-5च पोर आहे, उद्या अजून 4-5 वाढवा. राहा उभे पोर, टाळ घेऊन वाण, चुकलं तर चुकू द्या, म्हाऱ्या माणसांनी डोके लावायचे नाही तर ते पोर येतात टाळ घेतात टाण टाण. आता चुकलं त्यांचं बराच वेळ, मी काही बोललो त्यांना, हां आपल्याकडे येऊ द्या ना. हे म्हातारे काय करतात टाळ घेतलं ते पोर टाण टाण ते म्हणते तो अटाळ आणि तो असपता नाही ते पुन्हा म्हाताऱ्याकडं पाहत नाही टाळाकडं पाहत नाही. येऊ द्या, ॲडमिशन होऊ द्या, मग रूल सांगा. अगोदरच रूल सांगाल तर पोरं नवीन कॉलेज शोधतात, लक्षात येते. म्हणून जाणत आता हे जाणते आहेत पण नेमते होऊन बसले का नाही का. पोरांनी थोर व्हावं याकरता थोरांनी अल्पकाळ पोर होणं गरजेचं आहे. थोर जर पोर झाले नाही तर पोर कधी थोर होणार नाही. जाणत्यांनी जर नेमतं झालं नाही तर नेमते जाणते कधीच होणार नाही. म्हणून पोरांना संधी द्या, आपल्या पोरांना आपण शिकवा. अरे मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5 वेळेस नमाज पठण करायला जातं. आता हे मुद्दा उचलला त्या भोंग्यांचा, आपल्याला त्रास नाही का त्याचा. चला बोला, आपला आता ही वेळ 11 वाजायला लागली, करू शकतो आपण कीर्तन. हां आपल्या काकडा कसा करायचा 4 ते 6चा, आपला जागर कसा करायचा बोला, आपल्या दिंडीत आपण कसं राहायचं, आपण कधीतरी याचा विचार केला पाहिजे का नाही. आणि काय आजपर्यंत कधी कोणाला भोंग्याचा त्रास झाला नाही, आताच कुठून आला भोंग्या येऊ. हां मी म्हणतो ते 5 वेळेस आजान देतात का नाही, ते 5 वेळेस भोंग्या लावून आजान देतात का नाही. मग आपण काय करा, आपल्या मंदिरावर भोंगे लावून 10 वेळ हरिपाठ म्हणा ना, काय अडचण आहे. पण नाही त्यांचं बंद करायचं, आपलं बी झालं तर चालेल, शोकांती काय. अरे ते त्यांच्या देवाला आळवतात ना, 5 वेळ आळू द्या ना, काय अडचण आहे बोला. बर कुणाला त्रास झाला महाराज, दिवसातून 5 मिनटं असतात ते 5 वेळेस 5-5 मिनटं, बरोबर आहे का. मला राजकारणाचं घेणं देणं नाही, मला धर्माबद्दल बोलायचं. ते त्यांच्या धर्माचं काम करतात ना, मग आपण आपल्या धर्माचा हरिपाठ 10 वेळेस म्हणा ना, अडचण आहे का. त्यांनी म्हणलं का म्हणू नका तुम्हाला, ही शोकांती काय म्हणून आपण आपल्या धर्माबद्दल जागं राहा. चला आपल्या धर्माविषयी स्वाभिमान. आता पांडुरंगाच्या मंदिरातली काकड्याविना भोंग्याविना आरती चालू आहे, शिर्डीच्या मंदिरातली भोंग्याविना चालू आहे. अजून थोडं तापलं वातावरण की कीर्तन 7 ते 9 करावं लागणार, लक्षात ठेवा. आणि 7 ते 9 म्हणलं की खेड्यातल्या अर्ध्या लोकाला ऐकाय भेटणार नाही. बघा हे होणार आहे पुढं चालून चालून, लक्षात ठेवा. जाऊ द्या, राजकारण हा माझा विषय नाही. यूट्यूबवाल्याला विनंती आहे ते तेवढं कट करून बाकीचं टाकून द्या. काय करता आपल्याला काय, बरोबर आहे का नाही महाराज, काय करावं. असं बोललं की लोक म्हणतात अर हे सेनेचं दिसायलं, बरोबर आहे का नाही. थोडं BJP कडच्या बाजून बोला अर हे BJPचं दिसायला. आम्हाला काही घेणं देणं नाही कोण्या पक्षाचं, आम्हाला धर्माचं घेणं देणं आहे. आम्ही धर्माला मानणारी माणसं आहे, पक्षाला मानणारी माणसं नाही आहेत. पण आपण आपल्या धर्माबद्दल जागं राहा. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद, मानिला विराम. ज्ञानेश्वर माऊली.